नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. महाविकास आघाडी सरकार कोसळले, उद्धव ठाकरेंनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा. मी पुन्हा येणारची तयारी सुरू, ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांसह भाजप नेत्यांचा जल्लोष. आणि शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही, शिवसेनेसाठी सत्ता जन्माला आली. आम्ही पुन्हा स्वबळावर काम करू आणि सत्तेत येऊ, असे संजय राऊत यांची प्रतिक्रिया. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. याला शिवसेनेचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांनी दाखल केली होती. यावर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने फ्लोर टेस्ट संदर्भात महत्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने तिन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल देण्यासाठी अर्धा तास घेतला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी असा निर्णय दिलाय. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे लाईव्ह आले. त्यांनी सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले. शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार आहे, शिवसैनिकांची सेवा करणार आहे, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून संवाद साधला. सरकार म्हणून सर्वप्रथम आपण शिवरायांच्या रायगड किल्ल्याच्या विकासाला निधी दिला, नंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असं केलं, शिवसेना प्रमुखांचे स्वप्न साकार केलं, यामुळे आयुष्य सार्थक लागलं. एखादी गोष्ट चांगली सुरू असताना त्याला दृष्ट लागते. आज मला शरद पवार आणि सोनिया गांधींचे आभार मानायचे आहेत. आजच्या औरंगाबादच्या नामांतरणाचा ठराव मांडताना शिवसेनेचे केवळ 4 मंत्री होते, याचं जरा दुःख होत आहे. साधी माणसं, कुणी रिक्षावाले, कुणी टपरीवाले, तर कुणी हातभट्टीवाले, या सर्वांना शिवसेना प्रमुखांनी माणसात आणलं, आमदार खासदार बनवलं, मंत्री बनवलं. पण हे लोक मोठी झाल्यानंतर नाराज झाले. ज्यांना सर्व काही दिलं ते नाराज झाले, पण ज्यांना काहीच दिलं नाही ते सोबत राहिले, तेच शिवसैनिक आहेत. राज्यभरातील 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलै 2022 पर्यंतची मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यभरातील 14 महानगरपालिकांमध्ये नागपूर महानगरपालिकेनेही सार्वत्रिक निवडणुकींसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केली होती. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिका त्यांचे संकेतस्थळ आणि 2Voter मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहेत. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती, परंतु ही मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यासाठी रविवार व शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी देखील आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे. महानगरपालिका कार्यालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या ठिकाणी आणि 2Voter मोबाईल ॲपवर देखील हरकती व सूचना दाखल करता येतील. 2Voter मोबाईल ॲप प्ले स्टोअरवरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करता येईल. त्या आधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपले नाव शोधून त्याबाबत हरकत असल्यास तीही दाखल करता येईल. वोटर लिस्ट सर्च या मेनूवर क्लिक केल्यावर आपले नाव व मोबाईल नंबर टाकून पुढे जाता येईल. नाव शोधल्यावर आपला संपूर्ण तपशील दिसू लागेल. त्या संदर्भातील हरकतीसाठी वोटर लिस्ट ऑब्जेक्शन यावर क्लिक करून वोटर लिस्ट इलेक्शन प्रोग्राम 2022 निवडून पुढे योग्य त्या पर्यायावर जाऊन आपली हरकत नोंदवता येईल. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतलाय. बुधवार 29 जून रोजी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाल्याने कॅबिनेटच्या मंत्रिमंडळात मान्यता मिळाली असून याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि येणाऱ्या सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरचा जो निर्णय घेतला या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून अनेक वर्षांपासून या निर्णयाची वाट शिवसैनिकांनी औरंगाबादचे नागरिक पाहत होते.
मात्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सदरील ठराव घेऊन संभाजीनगर नावाला मान्यता मिळाली आहे अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 या शहराचं नाव संभाजीनगर करून टाकलं होतं. तर वैधानिक मान्यता पाहिजे होती म्हणून ज्यावेळेस शिवशाही सरकार आलं त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री त्यावेळेसचे मनोहर जोशी आणि मुंडेसाहेब या दोघांच्या उपस्थितीत मी पालकमंत्री होतो. आम्ही त्या ठिकाणी तो ठराव मांडला आणि मंजूर झाला. त्यावेळेस नाव या शहराचं नाव संभाजीनगर करण्यात आलं. कोणीतरी हायकोर्टात गेलं, हायकोर्टानेसुद्धा आपल्यापासून निकाल दिला, नंतर सुप्रीम कोर्टात पडलं, पेंडिंग पडलं, कारण महानगरपालिकेचा ठराव त्या ठिकाणी गेला होता. पण आज मला या ठिकाणी सांगायचं की हा बऱ्याच दिवसामध्ये चाललं होतं संभाजीनगर. आज मात्र आज आनंदाची बाब अशी आहे की ह्या शहराचं नाव माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीचे सर्व मंत्री महोदयांनी आज सपोर्ट केला, त्याबद्दल मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना धन्यवाद देतो की संपूर्ण मराठवाड्याच्या लोक जनतेतर्फे शिवसैनिकांतर्फे संभाजीनगर आणि धाराशिवच्या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो. मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो आणि आदित्य साहेबांना धन्यवाद देतो. स्वतः पालकमंत्री यांनी सुद्धा जो प्रयत्न केला त्यांना पण धन्यवाद देतो आणि महाविकास आघाडीचे सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या सर्व मंत्र्यांना मी धन्यवाद देतो. खरं म्हणजे ही खूप दिवसाची मागणी होती परंतु काहीतरी त्या ठिकाणी आमच्यावर टीकाटिप्पणी व्हायची. मला तर माननीय देवेंद्रजी फडणवीस जे विरोधी पक्षनेते त्यांनी ओपनली बोलले होते, ओ खैरे वा भैरे आता सगळं विसरा. पण तसं नाही आहे, मी माझ्या जाहीर सभेमध्ये त्याविषयी उद्धव साहेबांच्या जाहीर सभेत माझं मी भाषण केलं त्यावेळेस मी सांगितलं असं काही होणार नाही. सगळे कागदपत्र तयार झालेली आहे आणि लवकरात लवकर घोषणा होईल आणि ती आज घोषणा झाली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं होतं. महाविकास आघाडीने कोर्टात धाव घेतली मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. भाजपने पेढे वाटून आनंद साजरा केला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. फटाके वाजवून आणि पेढे वाटून भाजपकडून जल्लोष करण्यात आला. सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार अशा प्रकारचे ट्विटही येऊ लागले आहेत. राजभवनावर जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाल्याचं समजतंय. कदाचित गुरुवारी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. उद्या महाराष्ट्राच्या जनतेची उद्धव ठाकरे यांचा माफिया सरकारपासून मुक्तता होणार असे ट्विट भाजप नेते सोमय्या यांनी केले. बहुमत गमावल्याची खात्री पटल्यानंतर देखील सत्तेच्या मोहापायी सर्वोच्च न्यायालयात गेलेले महाविकास आघाडी सरकार अपेक्षेप्रमाणे तोंडघशी पडले. वर्षा बंगला सोडताना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला असता तर थोडी तरी आबरू वाचली असती असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले. तर मी पुन्हा येईन नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी असे ट्विट महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आले आहे. शेवटी एवढंच सांगतो मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी, माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत, माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर
मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत उस्मानाबादचे धाराशिव नामांतराला मंजुरी दिली। गेल्या अनेक वर्षांपासून सर्व पक्षीयांची असलेली मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केल्यामुळे शिवसैनिकांनी सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीचे आभार मानले। आज उस्मानाबादचं धाराशिव झाल्यामुळे आम्ही आज आनंदोत्सव साजरा करत आहे। पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जो आज 1980 पासूनची जी मागणी होती आमची धाराशिव करा इथलं, ती मागणी आज पूर्णत्वास नेली, त्याला शासकीय मान्यता दिली, त्याबद्दल आम्ही आज पेढे वाटून लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केलेला आहे। या शहराचं नाव धाराशिव करण्यासाठी सर्वपक्षीय लोकांची मागणी होती, परंतु जे हिंदुत्ववादी म्हणून मिरवत आहेत सध्या महाराष्ट्रातच नाही तर गुवाहाटीमध्ये जाऊन, सुरतमध्ये जाऊन जे आम्ही हिंदुत्वाच्या वादी आहोत हे सांगत आहेत, त्यांचा बुरखा फाडण्याचं काम आदरणीय पक्षप्रमुखांनी आज केलेलं आहे। ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाची युती असताना तिन्ही समविचारी पक्षाला सोबत घेऊन हा निर्णय घेतला, या निर्णयाचा आम्ही आज आनंद साजरा केला आणि साहेबांना धन्यवाद देतो की या अभूतपूर्व निर्णय घेतलेला आहे। आणि जे लोक आपल्याला सांगतात की आपण काही काम केलेलं नाही किंवा आपण व्यवस्थितपणे सरकार चालवलं नाही, त्यांना एक चपराक दिलेली आहे। हिंदुत्व काय असतंय हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। धाराशिवच नाही तर त्यासोबत संभाजीनगर आणि मुंबईचं जे दिवा पाटील विमानतळाला नाव दिलेलं आहे, या तिन्ही विषयाचं आम्ही स्वागत करतो, कौतुक करतो। औरंगाबादचं जे संभाजीनगर केलेलं आहे, काल परवापर्यंत ते विनोद करत होते की मी म्हणतो म्हणून संभाजीनगर करा, आता मी म्हणतो म्हणून नाही, शासन म्हणतोय म्हणून संभाजीनगर म्हणा, हे त्यांनी ठोक तुम्हाला आज दाखवून दिलं, एवढंच या निमित्ताने सांगतो। धन्यवाद। या जिल्ह्याचं काँग्रेस, राष्ट्रवादी सहित सर्व पक्षाला घेऊन माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या शहराचं नाव धाराशिव केलं, याचा आनंद असतो। शिवाजी, छत्रपती शिवाजी चौकात आम्ही करत आहोत। ज्यावेळेस आम्ही जी मागणी केली होती तो बराचसा काळ जुना होता, 30-35 वर्ष हा लढा चालू होता आमचा, या शहराचं नाव धाराशिव करावं, या जिल्ह्याचं नाव धाराशिव करावं, ही मागणी माननीय शिवसेना प्रमुखांकडे आम्ही केली आणि माननीय शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेस आम्हाला या शहराचं नाव धाराशिव करण्याचं वचन दिलं, ते वचन आज माननीय त्यांच्या पुत्रांनी
पुत्रांनी उद्धव ठाकरेंनी पाळलं त्याबद्दल आनंद उत्सव साजरा करत आहोत आम्ही. पण त्याच्या आधी एकदा मनोहर दुसऱ्या काळात एकदा मग धाराशिव शहराचं नाव झालं होतं जाहीर. पण त्यावेळेस काही लोकांनी दगडफेक कोयरे करून त्या चेअरपंपाच्या घरावर, माजी चेअरपंपाच्या घरावर, उपजिल्हाप्रमुखाच्या घरावर, मी जिल्हाप्रमुख होतो बाहेर जिल्हा घरावर त्यावेळेस दगडफेक करण्यात आली. त्याच्यावर अनेक गुन्हे आमच्यावर दाखल झालेले आहेत. पण या शहराचं नाव खऱ्या अर्थानं आम्हाला आज अभिमान वाटतो की या शहराचं नाव धाराशिव झाल्याबद्दल. आणि माननीय उद्धव ठाकरेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या शहरातील सर्व जनता उद्धव साहेब सर्व मतदार आणि शिवसैनिक माननीय उद्धव ठाकरेच्या एकसंघ मागे आहोत. आणि माननीय शिवसेना प्रमुखांनी दिलेला शब्द त्यांच्या पुत्रांनी पूर्ण केला त्याबद्दल आम्ही उद्धव ठाकरे साहेबांचे मनापासून आभार मानतो. आई जगदंबेला सांगणं घालतो या सगळ्याच्या वतीनं की माननीय उद्धव साहेबांसोबत आता न्यायालयीन परिषद पासून विधानसभेसोबत पासून कायम मुख्यमंत्री पद राहावं ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. भाजपच्या नेतृत्वाखाली पुढील 2.5 वर्षात सत्तेवर येणारे सरकार 25 वर्षे चालेल असे प्रतिपादन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजप आमदारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तसेच फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंचे आभार देखील मानले. भाजपची पुढील रणनीती आज ठरणार आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत फडणवीस आणि एकनाथ शिंदे चर्चा करून निर्णय घेतील असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. हे 2.5 वर्षाचं सरकार पुढचे 25 वर्ष चालेल. एकनाथ शिंदे गटाचे 40 आमदार यांचे विशेष आभार. अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची एकनाथ शिंदेच्या गटानं हिंमत केली. या एकनाथ शिंदे गटाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. येत्या 2.5 वर्षात महाराष्ट्रातील प्रश्नांना न्याय द्यायचा आहे असे फडणवीस म्हणाले. पुढील सूचना येईपर्यंत भाजपच्या सर्व आमदारांनी मुंबईतच थांबावे असे त्यांनी सांगितले. शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर आलेल्या संकटांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र युनिटची कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी भाजपने वेट अँड वॉचचा मार्ग अवलंबला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. एकनाथ शिंदे यांचा गट मूळ शिवसेना आहे यावरही चर्चा झाली. भविष्यात आपण काय भूमिका घ्यायच्या यावरही चर्चा झाली. त्यानुसार सरकार स्थापन करण्याचा निर्णय ठरल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. आमच्याच लोकांनी आम्हाला फसवले आहे, मात्र शिंदे गटाला नव्या सरकारमध्ये धुणी भांडी करावी लागणार आहे असे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले. आमच्याच लोकांनी आम्हाला फसवलंय, मात्र शिंदे गटाला नव्या सरकारमध्ये धुणी भांडी करावी लागणार आहे असे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले. आपण महाविकास आघाडीत शिवसेनेचा मुख्यमंत्री केला याचा अभिमान आहे, पण शिंदे गटाने शिवसेनेचा मुख्यमंत्री केला का असा सवाल त्यांनी केलाय. त्याचवेळी आम्ही पुन्हा काम करू आणि स्वबळावर सत्तेत येऊ असा दावा त्यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलंय. पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की आमच्या लोकांनीच आमचा विश्वासघात केलाय. जे स्वतः देशद्रोही आहेत ते उद्धव ठाकरे यांना कसे दोष देऊ शकतात. आपल्याच लोकांनी खंजीर खुपसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही, शिवसेनेसाठी सत्ता जन्माला आली आहे. हा बाळासाहेब ठाकरे यांचा नेहमीच मंत्र राहिलाय. आम्ही पुन्हा स्वबळावर काम करू आणि सत्तेत येऊ असे संजय राऊत म्हणाले. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचे पडसाद सांगली जिल्ह्यात उमटले. मिरजमध्ये MIM पक्षाने निदर्शने करून मंत्री विश्वजित कदम यांच्या पोस्टरला जोडे मारले. काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे बेगडी धर्मनिरपेक्षता उघड आल्याची टीका MIM कडून करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं हे सरकार अल्पमतात आलेलं आहे हे माहीत असताना सुद्धा उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करणं आणि औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दंगल घडावी अशा पद्धतीचा हा चुकीचा निर्णय या महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीनं घेतलेला आहे. या निर्णयाचा मी सर्वप्रथम MIM पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो. आणि मला एक सांगायचं आहे, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हा सेक्युलरिझमचा कायम आपला सेक्युलरिझम आहे, आम्ही सेक्युलर आहे म्हणून बोलत असतात. पण आज शिवसेनेनं हिंदुत्ववादी विचारसरणीचा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला
जो पाठिंबा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिला, यांनी सेक्युलरिझमला मूठ माती आज दिलेली आहे, त्यामुळे मला महाराष्ट्रातल्या भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांना एक सांगायचं आहे, तुम्ही चारही पक्ष आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करताय, महाराष्ट्रातल्या जनतेला खुळ्यात काढण्याचं बंद करा आणि या चारही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करा, म्हणजे महाराष्ट्रातली जनता एकदा तुम्हाला आणि तुमचं काम काय ते ओळखून जाईल। त्यामुळं या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सांगली जिल्ह्यातल्या जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील यांच्या प्रतिमांना आज एमआयएम पक्षाच्या वतीनं आम्ही जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त केलेला आहे आणि या काँग्रेस राष्ट्रवादीला येणाऱ्या काळामध्ये सेक्युलरिझमवर बोलायचा अधिकार राहिलेला नाही, दलित मुस्लिम बहुजन समाजाची मतं मागण्याचा अधिकार या काँग्रेस राष्ट्रवादीला राहिलेला नाही। मला या जयंत पाटलांना आणि विश्वजित कदमांना आवाहन करायचं आहे, तुम्ही सेक्युलर असाल तर तुम्ही या जो काही औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण झाले आणि उस्मानाबादचं धाराशिव नामकरण झाले, अजून इतरसुद्धा नामकरण झालेलं आहे, याला तुम्ही जाहीरपणानं विरोध केला नाही, त्यामुळं तुम्ही सेक्युलरपणा सोडून तुम्हीसुद्धा हिंदुत्ववादी आहे असं दाखवून दिलं आहे। त्यामुळं मी या सांगली जिल्ह्यातल्या दोन्ही मंत्र्यांचा एमआयएम पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ही महाराष्ट्रातली जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही अशा पद्धतीचं जाहीर आवाहन करतो। जय भीम, जय भारत, जय भीम। तर व्हीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह, बघत रहा व्हीकेबी न्यूज, नमस्कार।